मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झाला. मात्र या अहवालानुसार महाराष्ट्रातील शाळेचं योग्य रीत्या सर्वेक्षण केलं जातं का व शाळेचा अहवाल योग्य त्या पद्धतीने समोर येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना सोलापूर येथील शाळेत असर अहवालाचा एक धक्कादायक वास्तव समोर आलाय. राज्य सरकारची शिक्षण सर्वेक्षण या असर अहवालानुसार गेल्या 4 वर्षात देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दर्शवण्यात आले. मात्र या अहवालानुसार शाळेत नेमकं सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने झाले याचा तपास केला असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोलापूर येथील एका शाळेत असरने 10वी नापास असलेल्या व्यक्तीला राज्य सरकारची शिक्षण सर्वेक्षणासाठी प्रतिनिधी म्हणून पाठवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणात राज्य शासनाचा असर शिक्षण सर्वेक्षण संस्थेचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. ज्यावेळी ते स्वयंसेवक शाळेमध्ये आले त्यावेळी मुख्याध्यापकांनी सर्व स्टाफने त्यांचं सहर्ष स्वागत केलं, पुष्पगुच्छ दिला, त्यांना असरविषयी संपूर्ण माहिती सांगायला लावली. आणि ज्यावेळी खरोखरच मूल्यांकन सुरू झालं त्यावेळी 1 ते 4 वर्गाचं मूल्यांकन झाल्यानंतर आता 5वीच्या वर्गामध्ये ज्यावेळी ते स्वयंसेवक माझ्या वर्गामध्ये आले त्यावेळी त्या स्वयंसेवकाला मी सहज प्रश्न केला की सर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. त्यावेळी ते स्वयंसेवक हसले. हसल्यानंतर मी त्यांना पुन्हा विचारलं सर तुमचं क्वालिफिकेशन काय, त्यांनी सांगितलं नाही. थोड्या वेळाने मी त्यांना गाव विचारलं तर त्यांनी मला गाव सिद्धेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे सांगितलं. आणि शेवटी ते सर मला म्हणाले की मी पोटासाठी नोकरी करतो आहे सर, मला समजून घ्या. मी अजून थोडं खोलामध्ये गेल्यानंतर सहज विचारलं तर त्यांनी सांगितलं की सर मी 10वी नापास आहे. तरीही मी त्यांना त्या ठिकाणी स्वयंमूल्यांकन करून दिलं. आणि स्वयंमूल्यांकन झाल्यानंतर मी त्यांना पुन्हा मुख्याध्यापकाकडे घेऊन गेलो आणि मुख्याध्यापकांना सांगितले की त्या सरांचं क्वालिफिकेशन इयत्ता 10वी नापास आहे आणि ते आपल्या MA BEd PhD झालेल्या लोकांची त्या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे. हा असरचा अहवाल महाराष्ट्र शासनास बरोबर जाईल का याच्याविषयी मलाही त्या ठिकाणी चिंता वाटली. आणि खरोखरच वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाने ते चॅनलचा अहवाल घेऊन असरचा त्या ठिकाणी तो दाखवला तोही पूर्णपणे मला त्या ठिकाणी चुकीचा वाटतो. पिंपरी चिंचवड येथे मकर संक्रांत निमित्त केरळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पोंगल हा सण साजरा केला व संपूर्ण वर्षभर एकात्मतेने राहण्याचा संदेश दिला. दरम्यान देहू रोड ऑर्डिनन्स फॅक्टरी वसाहत येथे केरळी बांधवांनी पारंपरिक व सांस्कृतिक कलेचे दर्शन घडवले. पिंपरी चिंचवड येथे मकर संक्रांत निमित्त केरळी बांधवांनी आगळा वेगळा सोहळा पार पाडला. देहू रोड ऑर्डिनन्स फॅक्टरी वसाहतीत पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. यावेळी केरळची लोककला सादर करण्यात आली. कावड खांद्यावर घेऊन स्वामींचे नामस्मरण केलं गेलं. केरळचे ढोल ज्याला सिंगारी मलम असे म्हटलं जातं त्याच्या तालावर महिला पुरुषांनी ठेका धरला. गेल्या 40 वर्षापासून अखंडपणे पारंपरिक पद्धतीने हा सण इथे साजरा केला जातो. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरविन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन या श्रद्धेने ठाणे किसननगर येथील साईबाबा योग मित्र मंडळाची पालखी शिर्डीच्या दिशेने निघाली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने गेली 20 वर्ष ठाणे किसननगर येथील साईबाबा योग मित्र मंडळ यांची पालखी शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. किसननगर परिसरात साई पालखी सोहळ्याची सुरुवात अशोक साळुंके, विश्वास साळवी, अविनाश शिंगे व मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. या पालखी सोहळ्यात लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वच सहभागी होतात. तसेच या पालखी सोहळ्यात विभागातील नागरिक व व्यापारी बंधू यांचा मोलाचा वाटा आहे. गेले 20 वर्ष या ठिकाणी साईबाबांचा पालखी पायी चालत जातात इकडे शिर्डीला. आणि फक्त साईबाबांची पालखीच इथे एवढं महत्त्वाचं नाही आहे, तर बाकी बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. मंडळाकडून आणि सगळे मुलं अविरतपणे याच्यासाठी परिश्रम घेत असतात. आज मंडळाला आमच्या कमीत कमी 30 ते 35 वर्ष स्थापन झालेले आहे. पण आम्ही साईबाबा योग मंडळाच्या नावाखाली आज कमीत कमी 20 वर्ष झाली आमच्या पालखीला पालखी चालू केली नाही. आणि 1999 साली आम्ही पालखी चालू केली. ही तिथपासून आत्तापर्यंत आम्हाला सर्व म्हणजे साई भक्तांना आणि साई पदयात्र्यांना जिथं कुठेही अडचण वगैरे भासलेली नाही. आणि सर्व ठिकाणी आपलं आम्हा लोकांना सहकार्य मिळालं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबतो त्या त्या ठिकाणी आम्हाला सर्व ठिकाणी शिर्डी सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं आहे. विशेष म्हणजे या पालखीतील साई भक्त पर्यावरण प्रेमी असल्याने पर्यावरणाचा संदेश देत लेख वाचवा वाक वाचवा असा संदेश देत जनजागृती करत आपली वाटचाल करत आहे. गेली 20 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत ही साई पालखी मोठ्या श्रद्धेने वाटचाल करत आहे. याशिवाय या पालखी सोहळ्यातील सातत्याने शिर्डी साई संस्थानाकडून या मंडळाला पालखी सदस्यत्व पद देखील प्राप्त झाले. तसेच 7 दिवस पायी चालत हे भाविक साई चरणी लीन होतात व याचा लाभ नागरिकांना महाप्रसादाच्या स्वरूपात मिळतो. हा साई पालखी सोहळा नसून
हा राष्ट्रीय एकात्मता सोहळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे की काही पालखी सोहळ्याच्या माध्यमातून की आम्ही नेहमी काहीतरी एक समाज प्रबंध कार्य करत असतो. तसं पाहिलं असेल की ह्यावर्षी आम्ही हा मेसेज घेऊन जातो की लेख वाचवा, वाघ वाचवा. हा आम्ही दरवर्षी काही ना काही मेसेज देत असतो. त्यावर्षी आम्ही लेख वाचवा आणि वाघ वाचवा, कारण की निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी हे आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. लोणावळा येथे 16 नोव्हेंबर रोजी दुधगिरे खिंडीत विनोद पवार या नामक तरुणाचा शिरधडापासून छाटलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या घटनेला 2 महिने पूर्ण होऊनही संशयितांची पोलिसांनी साधी चौकशी न केल्याने, शिवाय आरोपींना अटक न झाल्याने मयतांच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केलाय. 2 महिने झाले तरी खुनाचा शोध पोलीस लावत नाही. खुनी अजूनही मोकाट आहे. जे संशयित आहेत त्यांची चौकशी देखील पोलिसांनी केली नाही, असा आरोप मयत विनोद पवार यांच्या नातेवाईकांनी लोणावळा पोलिसांवर केलाय. काय गुन्हा केला असता, जर हातपाय तोडला असता, तर काय नीट करून दवाखान्यात करून केला असता, मी माझ्या पोटात काहीतरी ठेवून काय मागवलं असतं तर दिला असतं ना. फार असं करून काय भेटलं त्यांना? काय भेटलं? ज्याचा माझा जीवच गेला, माझ्या पोटच खार फार खाली झालं तर काय करायचं? एक मुलगी येते, मुलगीचं पण आई मला तिला आजी सुद्धा म्हणले मी सुनीताला सोड रे, तर नाही ते खा. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे. व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ॲड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. पुण्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. बिबट्याने अगदी चपळाईने उभ्या 6 सेकंदात कुत्र्याचा फडशा पाडलाय. जुन्नर तालुक्यातील वळणवाडीत बिबट्याने दिलीप भुजबळ यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. हा सगळा प्रकार त्यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. भुजबळ यांचं घर शेतात असल्याने वनविभागाने या घटनेला गांभीर्याने घेत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय. पक्ष्याची शिकार करणाऱ्या शिकारीला पोलिसांनी पकडले. या शिकाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर नजर ठेवून ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून एअरगन, कुऱ्हाड जप्त करण्यात आली. सदर माहितीचा सखोल तपास केला असता आरोपी सुशांत भोवर सदर गुन्ह्याबाबत गुन्हे शाखा वागळे विभाग युनिट क्रमांक 5 पोलीस पथकाने या आरोपीचा शोध घेत कारवाई केली. तसेच आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने कॅमेरा ट्रॅप चोरल्याची कबुली दिली. त्याच्याशिवाय त्याच्याकडून कुऱ्हाड एअरगन जप्त करण्यात आली असून त्याने बंदुकीने वन पक्षाची शिकार केल्याचे कबूल केले. संजय गांधी उद्यान आणि येऊर जंगलामध्ये शासनातर्फे वन्य प्राणी व वन्य पक्षी यांच्या हालचाली नोंद करण्यासाठी व गणना करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. सदर कॅमेरे येऊरच्या जंगलामध्ये जागोजागी लावण्यात आले होते. परंतु त्या कॅमेऱ्यामध्ये काही शिकारी यांचे फोटोज आले. हे काही शिकाऱ्यांना कळल्याबरोबर त्यांनी ते कॅमेरे आपल्या हत्तीमधला एक कॅमेरा चोरला. त्याबाबत वन खात्याने वर्तानगर पोलिसांनी येथे कंप्लेंट दिली असता सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच, वर्तानगर पोलीस आणि वन खाते यांनी संयुक्त प्रमाणे केले असता एक आरोपीचं नाव त्या निष्पन्न झालं. त्याचं नाव आहे सुशांत भोवर म्हणून. पतंगाने नाशिक आणि अहमदनगर मध्ये दोघांचे बळी घेतले. यात एकाचा पतंग उडवण्याच्या नादात इमारतीवरून तोल जाऊन मृत्यू झालाय, तर दुसरा पतंग उडवत असताना विजेचा करंट लागल्याने मृत्यू झालाय. मकर संक्रांती निमित्ताने अनेकांनी तिळगुळ वाटून व मनसोक्त पतंगबाजी करत हा सण साजरा केला. अहमदनगर व नाशिक येथील दोघा जणांचा पतंग उडवताना बळी गेला असून 2 जण जखमी झाले आहेत. अहमदनगर येथे शनी मंदिर रोड परिसरात राहणारा तुषार वाडीले या तरुणाचा पतंग उडवत असताना विजेच्या तारीला अडकलेली पतंग काढताना शॉक लागून त्यातच त्याचा मृत्यू झालाय. शिवाय तुषारला वाचवण्यासाठी गेलेले 2 मित्रही जखमी झाले. तर नाशिक येथे जेल रोड परिसरात इमारतीच्या 3 मजल्यावरून पडून सुफियान कुरेशी या मुलाचा तोल गेल्याने मृत्यू झालाय. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पतंग उडवताना पालकांनी लक्ष द्यावे अशी सूचना.
सूचना वेळोवेळी करून सुद्धा या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येते. डोंबिवली शहरात 9 दिवस भव्य दिव्य आगरी कोळी महोत्सवाची सांगता मधुर सुरांच्या मैफिलीत पार पडली. या महोत्सवात सांस्कृतिक पारंपरिक कलेचा ठेवा जतन करण्यात आलाय. आगरी कोळी महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष असून या वर्षी हजारो रसिक श्रोत्यांनी या सांस्कृतिक परंपरेची दखल घेऊन चांगला प्रतिसाद दिलाय. तसेच शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून साकार झालेले व त्यांच्या सहकार्यांनी घडवून आलेला असा हा आगळा वेगळा आगरी कोळी महोत्सव स्थानिक लोकांच्या हितासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या महोत्सवात पंढरपूर येथील आळंदी दिंडी सोहळ्याचे अद्भुत दर्शन देखील घडले. तसेच या सोहळ्यात महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. यामध्ये नृत्य, लावणी, मधुर गीते, अंध व्यक्तींचा ऑर्केस्ट्रा तसेच विविध नाट्य प्रयोग सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय. अतिशय आनंद होतोय की नवीन नवीन युवक एकत्र येऊन अशा प्रकारचं आगरी कोळी समाजाचं संघटन करण्याचा प्रयत्न करतात. आपसातले मतभेद विसरून हा दोन्ही समाज एकत्र येऊन अतिशय एक अन्यायाविरोधात ताकद. नंदुरबार येथील नर्मदा नदी पात्रात प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून 6 जणांचा मृत्यू झालाय तर बाकीचे प्रवासी बालबाल बचावले. नंदुरबार येथील जळगाव तालुक्यातील मुशा पॉइंट जवळ ही दुर्घटना घडली. मकर संक्रांत निमित्ताने नर्मदेच्या पात्रात 62 भाविक स्नान करण्यासाठी गेले असता अचानक बोट उलटून ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने मदत कार्य सुरू झाल्याने 57 भाविकांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पिंपरी चिंचवड येथे डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळ मृत्यू झालाय. काळेवाडी फाटा ते डांगे चौक या BRT मार्गावर हा डीपी असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड येथे डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळ मृत्यू झालाय. काळेवाडी फाटा ते डांगे चौक या BRT मार्गालगत असलेल्या डीपीने अचानक पेट घेतला. आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. होरपळ मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321 88 77 66 or 8928